अरे दिवस नुसतं कामात ये ना. किती वेळा सांगितलंय जागच्या जागेवर सामान ठेवा, सगळं तिकडंच, सगळं जागच्या जागेवरच ठेवू. नाही गप्प औषध तसच आहे. वहिनी साहेब का संदीपराव आहे का? नाही ते बाहेर गेलेत जरा. पंप लागत होता जरा. नाही ना काय त्याचे. औषध याच्यात ते कांद्याला मारत होते ना ते, मग ते शिल्लक राहिलं असन. आता तुमचं औषध आम्ही नेऊन कस जमन? काय औषध आम्ही नेऊन कस जमल? हा मग संध्याकाळी या न्यायला, हे पंप मारते मग या संध्याकाळी न्यायला. संध्याकाळी येऊ. हा बर जात आहे ना. जातो की जा ना मग. त्याच काय काय संदीपरावांची रोजच गाडी भेट होती हो. हा पण तुमची लय दिवस गाडी भेट नाही झाली. यायचं ते असताना घरी, मी असते घरीच मग. आहे पण आपलं म्हणलं जरा निवांत गप्पा मारावा. काय गप्पा नाही, दुसरं झालं ना काम तुमचं पंपाचं, मग जा ना आता. पंप पंप काय करत वाजताय? ओ जरा मापात्रा. हा हे काय चाललंय तुमचं? का राग आला काय? आत्या ओ आत्या. आत्याला कशाला बोलावता तेवढे? हातबीत कुठं धरता तुम्ही? लांबून बोला ना काय असन ते. तुमच्या बरोबर निवांत बोलावा. काय असन ते लांबून बोला ना, हात कशाला लावता तुम्ही? काय राग आला काय? आम्ही राग आला म्हणजे ही पद्धत आहे का हातबीट ठेवायची? जरा बोलाव म्हणलं तुमच्याशी. आपण हात कशाला धरताय? काय असन ते बोला ना सरळ सरळ. काय राग आला काय? आम्ही हात धरल्यावर राग आला म्हणजे ही पद्धत आहे का हातबीट धरायची? काय असन ते तिकडून बोला ना. जरा प्रेमाने बोलाव माणसानी. प्रेम बिम काय? आत्या ओ आत्या. हात सोडा म्हणते ना तुम्हाला. मातरील कशाला बोलाव? आत्या ओ आत्या. काय झालं ग? का हाका मारली? हे बघा ना दारूड हात धरतय माझा. हो गो बाईनी एवढं काय आलं इकडं? आलतो पंप न्यायला. आणि काय करा त्याला पंपाचं? काय रोग आणायचा आता मला नाही माहिती. हात धरतय माझा जरा समजून सांगा. फवारा मारायचा ना मग तो. थोडा गैरसमज झाला वहिनींचा, बाकी काय नाही मावशी. काय काय नाही गैरसमज झाला, सरळ सरळ हात धरला होता माझा तुझा. मग आणि प्रेमाने बोला म्हणतय माझ्यात. हा बाडतोड्या काय लाज आहे काय? आता का मुटका करीत तिकडं? चांगलं काम नाही सांगतोय. काय करशील तू? कुणाच्या घरी आला? हात लावायचं काम नाही. पंप घ्यायला आलो तुम्ही? पंप घ्यायला आलो काय संबंध नाही. आहे का गडी माणसं कोणी घरी? असलो ज्याच्या त्याच्या घरी तर जायचं. फोन करून विचारा रोग आलता काय तुला? अहो पण पंप घ्या थोडा धक्का लागला तर एवढा राग येतो का तुमच्या सुनार? बरोबर ती सांगते हात धरला तू परत मग धक्का लागला. येऊन काय गरज आहे का घरी यायची? पंप घ्याताना लागला चुकून आहात, एवढं काय चिडायचंय त्याला? एवढं काय चिडायचं पण विचार करायचा त्यांचं मनुष्य हाय नाही. फोन करायचा मग चालायचं बोंबलत. बिगर फोन केले चालला बोंबलत कुणी हाय नाही. का मोकळ पंप हाय नाही काय कळत नाही काही? आम्ही आलो काय तरस होतो काय तुम्हाला? काय गरज होती त्याला हाताला हात लावायची वाढायची? लागतो थोडाफार धक्का, एवढं काय चिडायचंय? असं कसं लागतो? पंप तिथे ईद भरा मी इथं होते बरा धक्का लागला बरा हात धरला माझा. ऐकलं का? काय नाही आता हात धरलाय सरळ सरळ. अगं तुला असं थोबाट असत असं घराची ना चांगली दहा बाडाव बुकी यांना मीठ भरायचं. यांना लाख वेळा सांगितलं या दारुड्याची संगत सोडा पण यांना बिहोच माणूस लागतो कशाला? यांना समजून सांगून समजत नाही. तुम्ही तरी सांगा आता. हे बरं नाही बरं का असं पिलो म्हणून खोटाळ घेतात काय माझ्यावर? खोटाळ म्हणजे? हा खोटाळ म्हणजे हात धरलाय माझा एकदा नाही दोन तीन वेळा धरलाय. मी तू रोडत आणली तिथून दारापासून का? थोडी चष्ट केली तर जमत नाही काय सुनाची? हो गो बाई असं डुसून असते काही? हा दीड दमडीचा मुतारा डोसायचा आणि दुसऱ्याच्या घरी शायनिंग करायला यायची. बघ हे कशाला आले, बघ हे नाटक बी एवढं काय बने पिऊन आला का आज? चांगला पाहुणचार केला आमचा. एवढं डुसून काय यायची गरज आहे रे ह्याला घरी? तो कशाला रुहेरा बोलिवलं इकडं? अरे तुला समजत नाही का जरा येताना पेत नको जाऊ. तुला हजार वेळा सांगितलंय आणि तुम्हाला लाख वेळा सांगितलंय याची संगत सोडा म्हणून. माहिती काय केलं? आला पंप नाही आणि हात धरला माझा. अरे काय तुला लाज बीज काय का नाही वैरे? तुला वहिनी बिनी कळते काय? मूर्ख आहे तो. अरे पंप उचलताना थोडा धक्का लागला. कसा धक्का लागला सांगू काय मग मी? हा एकदा धक्का लागतो का इकडे ओढून आणूस तर धक्का लागतो?
अहो ते नंतर मग त्यांचा गैरसमज झाल्यामुळे मी असं बाजूला वडून घेतलं. अरे वहिनींचा थोडा गैरसमज झाला म्हणून बाजूला वडून घेतलं होतं मी. बघ पिऊन बघ बघ कसं. अरे पण तुला लाज वाटली पाहिजे ना, मित्राची बायको आहे, जरा लांबच राहा ना, चार जवळ जायची गरज आहे का? पंप मागितला असता तर लांबून पण दिला असता ना तुला. अरे का जोडीदार विश्वास नाही राहिला काय तुझा? आता हे असले जोडीदार असले ना तर कसा विश्वास ठेवायचा? ढोसून घरी येत्यात लोकांच्या, हा कसा विश्वास ठेवायचा? तुम्हाला ना खरंच कळत नाही कुणाची संगत पाहिजे कुणाची नाही. आताने मी लाख वेळा सांगितलं या दारुड्याला सोडा म्हणून. आईला तुझ्यामुळे ना रोज मला बायकोचे बोलणे खावा लागतात. हास हास तू हास. एवढं त्याला काय लाज आहे? बिन लाज असते ती पेली. सुधर ना जरा, सुधर, सोडती दारू. बरोबर आहे मित्र. अरे बाईच्या नादी लागून भले भले बादलले. उभी बदलला लाका बायकोचं ऐकून माझ्या संशय घेतो मी. आता थोबा टीचिन बर का, एकटा हात धरूनच्या धरून वरती सांगायचं ना संशय घेतो मग मी चांगली टीचिन अशी तशी नाही टेचणार. चल हालात येऊन आणि मी असल्याशिवाय घरी येऊ नको. काय आणि पंप काय नाही पंप बिंप मिळणार. चल चालता होय. मग पंप द्यावा त्याला. जोडीदार बदलले रे कळत नाही वेरे कुणी हाये नाही कशाला येऊन मित्र बोलवायचा इथं बोकाडी बसाय मोकरा इज्जत घालायचा काम. अगं मी गेलतो गावात वाडीत काम होतं माझरा ते बैल आजारी पडला होता. गावात वाडीत काम होतं यांना ना तोंड घेऊन हिंडायला सांगा आणि असे दारुडे मित्र करायला सांगा. मला तर नात्या नको नको झाले. तुम्हाला सांगता आलं तर सांगा समजून त्या दारुड्याची संगत सोड. वरून नवऱ्याच्या वरतीच बोलती जा. नवऱ्याला पण साथ देना उलशीक आणि आईच्यात कुशीत घुस दे निसती. अरे लाज आहे का मग तू नसल्यावर विचारपूस हे कराय. आता मला माहित होतं का असं होणार आहे म्हणून. हा तुला सांगताना तुझा मित्र होता त्याला तिकडच कुत्रा लावायचा ना त्याला म्हणायचं ना घरी विचारपूस केल्याची येऊ नको फोन केल्याची यायचं नाही. तुमच्या बायकोचा हात धरलाय त्यांनी इथवर ओढत आणली नेली असती ओढत कुठं मग. हा त्याला बोलायचं तर माझ्या रुबाब करता काय तुम्ही? अरे इज्जत कोणाची जात ह्याचा विचार आहे का? अगं आई मला आता माहित होतं का सगळं? आता कळलं ना मला फोडतोच त्याला घरी जाऊन तोडून टाकतो त्याला बस. नाही पाडा आपल्या दारात सुद्धा ज्याला काय करायचं असतं ना इथं आता तो इथंच केलं असतं लागले भूषण सांगायला जातो आणि त्याच्या दारात फोडतो. तो नाही टाचायचा का त्याच्या दारात गेल्यावर तुम्हाला? हिंमत आहे का अगं तुला? एवढा खंबीर आहे येडे का तू? त्याची बायको नाही परत तुझं थोबाड फोडायला. त्याची बायको गेली मारी पळून तिचं मंगळसूत्र एकूण दारू ढोसलं त्यांनी. काय सांगायची तू? मग बरं झालं मग म्हणूनच वकिरा इकडे जखमाराय. आता असलं कसलं माणूस याला आपण कधीच सांगतोय याचं भलतच काय तरी चाललंय डोक्यात खूळ. वर माझ्यावरच रुबाबन मला ना वैताग आला यांचा. अगो बघ ऐकलं का गिरी खाता ती तुला? अगं तिचं रोजच आहे तिला फक्त ना काहीतरी कारण पाहिजे. तिला नवरा जड झालाय म्हणून काही ना काही कारण. आई बी सांगत नाटक करीतो अजिबात तुझा ते मित्र आला नाही पाहिजे उद्या दारात माझ्या नजर नाही पाहणार पाहिजे. आईला सुनेसाठी पोराला मारती रक्ताचं नातं आहे. जरी असला तर पोरग मग मला तसलं जमत अजिबात चाटर पाना दमकून मोकळ करीन तो सुद्धा थांबायचा नाही मग जिनभर बी इथं त्या पियताडाच्याच माग जायचं. अगं तुला कळत कसं नाही मी सांगितलं त्याला.